अनुकंपा तत्वावरील नियुक्ती संबंधी शासन निर्णयाचा चुकीचा अर्थ काढून खंडपीठाच्या आदेशाचे 4 वेळा पालन न करता याचिकाकर्त्याला त्याच्या हक्कापासून वंचित ठेवल्याच्या प्रकरणात नांदेड येथील तत्कालीन शिक्षण अधिकारी SS सोनटक्के यांना औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती SG मेहरे यांनी 50,000 रुपये कॉस्ट लावली आहे. सोनटक्के यांनी 30 सप्टेंबर 2021 पर्यंत स्वतःच्या बँक खात्यातून 50,000 अकाउंट पेई धनादेश याचिकाकर्ता सय्यद असद सय्यद युसुफ यांना द्यावा. त्यांनी खंडपीठाच्या या निर्देशाचे पालन केले नाही तर याचिकाकर्त्याला सोनटक्के यांच्या विरुद्ध खंडपीठात योग्य ती कारवाई करण्याची मुभा दिली आहे. याचिकाकर्त्याची नियुक्ती झालेले पद 100% अनुदानित असल्याने नांदेड येथील प्रतिभा निकेतन प्राथमिक शाळा आणि अध्यक्षांनी याचिकाकर्त्याच्या पगाराची 18 फेब्रुवारी 2014 पासूनची थकबाकीची निर्धारित दराने मोजून 30 सप्टेंबर पर्यंत शिक्षण अधिकाऱ्यांकडे बिल पाठवावे. त्यांनी ते बिल मंजूर करून याचिकाकर्त्याला 30 ऑक्टोबर पर्यंत ही रक्कम मिळावी यासाठी निधी द्यावा असे आदेशात म्हटले. काय होती याचिका? वैयक्तिक मान्यता नाकारण्याचे हे प्रकरण आहे. या संदर्भात आणि इतरांनी ऍडव्होकेट विलास पानपट्टे यांच्या मार्फत याचिका दाखल केली आहे. याचिकेनुसार नांदेड जिल्हा परिषदेअंतर्गत याचिकाकर्ता सय्यद युसुफ याला अनुकंपा तत्वावर खासगी संस्थेने शिपाई पदावर नियुक्ती दिली होती. त्याच्या नियुक्तीस तत्कालीन शिक्षण अधिकारी सोनटक्के यांनी संच मान्यतेस पद मंजूर नाही या कारणास्तव 20 जानेवारी 2018 च्या आदेशानुसार नियुक्तीस वैयक्तिक मान्यता नाकारली होती.